ते अहमदनगर येथील जामखेड तालुक्यातील मोहा या गावापासून 2 किलोमीटर अंतरावर काल दुपारच्या वेळेस एक भीषण अपघात घडला आहे। यामध्ये सदर गाडी क्रमांक MH12SE8161 वॅगनर ही गाडी बीडकडे जात होती, तर तेच विरुद्ध दिशेने एक मोठा ट्रक उतारावरून खाली येत असताना सदर ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाले आणि ट्रक चालकाचे संतुलन राहिले नाही, त्यामुळे ट्रकने समोर येणाऱ्या गाडीला जोरदार धडक देऊन ट्रक पलटी झाला। सुदैवाने अपघातात कोणाचाही जीव गेला नाही, परंतु दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी आहेत। वॅगनर या गाडीतील एक गाडी चालक हे शासकीय अधिकारी आहेत। या अपघातात त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर मार लागलेला असून त्यांना पुढील उपचाराकरिता खासगी दवाखान्यात रेफर केले आहे। MCA न्यूज करिता परमेश्वर आठोळे। रोड खराब असल्यामुळे या गाड्याचा ऍक्सिडेंट व्हायलेत, माणसाला जाता येणार संध्याकाळचे टाइम असतो, अंगावर येतात, रस्त्याचं कसं लक्ष देत नाही, त्यामुळे हे प्रॉब्लेम यायलेत। तिथून मागं बऱ्याचशी गाड्या तिथं पलटी झाल्या, तिथून बऱ्याचशी लोकांचे प्राण गेले, तरी पण शासन लक्ष देत नाही। तत्काळ लक्ष देऊन हे काम करायला पाहिजे। रस्ता फारच खराब झालेला आहे, त्यामुळे इथून मागं बरेच तिथं जीवदा मृत्यू झाला आहे। आणखी बऱ्याचशी गाड्याचे पलटी होऊन बरेचशी गाड्याचे नुकसान आणि माणसाचं सुमन जीवितहानी झालेली आहे। शासन लक्ष देत नाही, काही नाही, रस्ते व्हायला पाहिजे, याच्यावर नियोजन गव्हर्नमेंटने करायला पाहिजे।